विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विंटर एग्जाम म्हणजे हिवाळी परीक्षे संदर्भातला। हो मित्रांनो, विद्यापीठाच्या एग्जाम डिपार्टमेंट में आज एक बातमी पब्लिश केली। या बातमीनुसार विद्यापीठाचे जे काही सेमिस्टर एग्जाम आहे, विंटर एग्जाम आहे किंवा हिवाळी परीक्षा आहेत, या नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या वीक पासून तिसऱ्या आठवड्यापासून घेण्याचं प्लॅनिंग विद्यापीठ करत आहे। मित्रांनो ह्या ज्या परीक्षा होणार आहे, ह्या सेमिस्टर 1, सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 5 च्या रेग्युलर परीक्षा असणार आहे। त्याच पद्धतीने जर काही विद्यार्थ्यांना बॅक लागले असतील किंवा बॅकलॉग जे असतील, तर अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा ह्याच शेड्यूल मध्ये असणार आहे। मग याचं सेमिस्टर 2, सेमिस्टर 4 आणि सेमिस्टर 6 अशा ह्या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे। मित्रांनो एलिजिबिलिटी हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया किंवा ही एक महत्त्वाची प्रोसेस असते। तर एलिजिबिलिटी जे फर्स्ट इयरला लागू असते, तर एलिजिबिलिटी प्रोसेस सुद्धा बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे, त्याचे नंबर सुद्धा विद्यार्थ्यांना मिळतील। आता विद्यार्थी मित्रांनो एग्जाम फॉर्म बद्दल आपण बोलूया, तर इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर फॅकल्टीच्या जे काही एग्जाम फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहेत, त्यांची प्रोसेस सुरू झालेली आहे। तर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही फॅकल्टीचे एग्जाम फॉर्म जे आहेत ते येणाऱ्या 1 किंवा 2 दिवसामध्ये सुरू होण्याचे चान्सेस आहेत। त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एग्जाम फॉर्म भरायचे आहेत आणि ह्या ज्या सेमिस्टर एग्जाम आहेत रेग्युलर किंवा बॅकलॉग ह्या तुम्हाला द्यायचे आहे। मित्रांनो त्याच पद्धतीने प्रॅक्टिकल एग्जाम जे आहे, ते प्रॅक्टिकल एग्जामचं शेड्यूल सुद्धा काही दिवसातच विद्यापीठ पब्लिश करेल आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिकल देखील तुम्हाला कंप्लीट करायचे आहे किंवा टीवाय बीकॉमचे इंटर्नशिप जे आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आता एग्जामच्या तयारीला लागायचं आहे, कारण नोव्हेंबर महिन्याच्या 3rd वीकमध्ये तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या विद्यापीठ कंडक्ट करणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।